नमस्कार बालमित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात इयत्ता आठवी स्कॉलरशिप मधील बुद्धिमत्ता विषयातील घटक समसंबंध उपघटक आकृत्या समसंबंध या घटकाची आपण आज अधिक माहिती बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या घटकावर बोर्डाच्या परीक्षेला हमखास एक प्रश्न विचारला जातो। आता आकृतीमधील समसंबंध शोधत असताना आपल्याला निरीक्षण क्षमता, आकलन क्षमता, त्याचप्रमाणे तार्किक विचार करणं आवश्यक आहे। या सर्व क्षमतांचा विकास या आकृती समसंबंध या घटकातून होत असतो। तसेच आकृतीमधील रचना, त्यामध्ये झालेला बदल, आकृतींची संख्या, तिचा आकार, प्रमाण, रेखाटन, त्याचप्रमाणे आकृतीतील दिशांमध्ये होणारा बदल देखील आपल्याला या आकृती समसंबंधामध्ये त्याचा विचार आपल्याला करावा लागतो। आता समसंबंध या घटकांतर्गत विचारल्या गेलेल्या प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कोणतेही तीन आकृती दिलेल्या असतात आणि आपल्याला एक आकृतीच्या जागेवर प्रश्नचिन्ह दिलेलं असतं, ती आकृती आपल्याला शोधायची असते। तर ती शोधत असताना आपल्याला पहिल्या आकृतीचा संबंध दुसऱ्या आकृतीशी कसा आहे तो आपल्याला शोधून मग तो आपल्याला तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध कसा असेल हे आपल्याला ठरवावं लागतं। आता आपण प्रत्यक्ष या घटकावरती आकृती समसंबंध हा जो घटक आहे या घटकावरती प्रश्न कसा विचारला जातो ते आपण आता बघूया। बालमित्रांनो, प्रश्न कसा विचारला जातो? प्रश्न आहे, पुढील प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा संबंध जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या सर्वांत योग्य पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे। आता आपण प्रत्यक्ष प्रश्नाचे स्वरूप कसं असतं ते बघूया। प्रश्न विचारल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चार प्रश्न आकृत्या दिलेल्या असतात, त्याच्यासोबतच आपल्याला उत्तरासाठी ज्या चार पर्याय क्रमांकाच्या चार आकृत्या देखील दिलेल्या असतात। आता प्रश्नाकृतीमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की तीन आकृत्या दिलेल्या आहेत व एक आकृती आपल्याला या ठिकाणी शोधावायची आहे उत्तरांच्या पर्यायामधून। आपण या प्रश्नाकडे वळूया। याच्यामध्ये बघ, आपण पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला चौरस दिलेला आहे। दुसरी आकृती जी आहे तो चौरसाचे दोन भाग केलेले असून उजवीकडचा भाग जो आहे तो पूर्णपणे रंगवलेला आहे। मग आता आपण या दोन पदाचा संबंध आपल्या लक्षात आलेला आहे। आता आपण तिसरं पद बघूया, इथे वर्तुळ आहे ते पूर्णपणे रिकाम आहे। आता या दोन पदांचा संबंध लक्षात घेता या ठिकाणी चौथी जी आकृती आहे ती आपली आकृती कशी असेल विद्यार्थी मित्रांनो? हा, अगदी बरोबर, या ठिकाणी वर्तुळ असेल आणि वर्तुळाचे दोन भाग केलेले असणार आणि त्यातील उजवीकडचा जो भाग आहे तो पूर्णपणे रंगवलेला असेल। तर मग यामध्ये पर्याय क्रमांक चार हे आपल्या उत्तराचं योग्य असा पर्याय क्रमांक आहे। चला आता पुढे जाऊया। आपल्याला आता आकृती समसंबंध या घटकावरील प्रश्न सोडवत असताना आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल। काय लक्षात ठेवायचं आपल्याला? तर यात काही नियम आहेत जे आपण लक्षात ठेवले पाहिजे, किंवा आकृती समसंबंध ओळखताना कोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे। तर आकृत्या, चिन्हे यांच्या दिशेत बदल होतो किंवा त्या काही अंशात फिरतात। तर याचं उदाहरण आपण प्रत्यक्ष बघूया। विद्यार्थी मित्रांनो, आपण उदाहरण बघू शकतो। या ठिकाणी दोन बाण आहेत, दोन रेषा आहेत, त्यांच्या टोकाला बाण आहेत आणि ते खालच्या दिशेला आपण पाहू शकता। दुसऱ्या आकृतीमध्ये दोन बाण ते वरच्या दिशेला आहेत। यांचा संबंध असा आहे, बघा, पहिल्या आकृतीमध्ये बाण खाली आहेत, ते दुसऱ्या आकृतीमध्ये वरती आहेत। आता तिसरा आकृती जी आहे त्याच्यामध्ये तीन बाण दिलेले आहेत खालच्या दिशेचे। आता दोन पहिल्या दोन पदाचा संबंध आपण जर लक्षात घेतला तर चौथ्या पदाच्या जागेवर आकृती कोणती येईल विद्यार्थी मित्रांनो? हो, अगदी बरोबर, तीन रेषा असलेले बाण आणि तो मात्र आपल्याला वरच्या दिशेने टोक असलेला बाण असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक दोन हा या प्रश्नाचा योग्य उत्तराचा क्रमांक आहे। पुढे जाऊया।
आकृतीच्या संख्येत किंवा रचनेत देखील फरक पडत असतो. कसा तर बघूया. या ठिकाणी बघा, पहिल्या पदाला आपल्याला इथे तीन वर्तुळ दिलेत, दुसरं पद आहे दोन वर्तुळ, म्हणजे इथे पहिल्या पदापेक्षा एकने वर्तुळांची संख्या कमी झालेली आहे. तिसरं पद बघूया आपण, इथे दोन त्रिकोण दिलेले आहेत. आता या दोन पदांचा संबंध आपल्या लक्षात आलेला आहे, पहिल्या दोन पदांचा, म्हणजेच चौथ्या पदाच्या जागेवर एकने कमी, म्हणजे इथे एक त्रिकोण येईल फक्त, म्हणजे पर्याय क्रमांक दोन, अगदी बरोबर. पुढील नियम आपण बघूया, आकृतीची आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंब मिळते, तर याचा देखील विचार आपल्याला या प्रकारचे प्रश्न सोडवताना करावायचा आहे. यामध्ये आपण पाहूया, या ठिकाणी बघा, इंग्रजी मुळाक्षरामधील एम आपल्याला दिलेला आहे, त्याची पाण्यातील प्रतिबिंब त्याचं बघा या ठिकाणी आपल्याला दिसेल दुसऱ्या पदामध्ये. म्हणजे आपल्याला हा समसंबंध जो आहे पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी असणारा समसंबंध आपल्या लक्षात एकदा आला की एकदम आपलं काम सोपं होऊन जाणार आहे. म्हणजेच आता तिसऱ्या पदाला आपल्याला इथे वाय दिला आहे, त्याची पाण्यातील प्रतिबिंब, त्याचं पाण्यातील जल प्रतिबिंब म्हणूया आपण त्याला, ते कसं असेल तर पर्याय क्रमांक दोन याप्रमाणे त्याचं जल प्रतिबिंब पडणार आहे. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक दोन. पुढे जाऊया, काही प्रश्नामध्ये बाहेरील व आतील आकृत्या किंवा चिन्हे यांची अदलाबदल होत असते, कशी बघूया. पहिल्या पदाला इथे आपल्याला वर्तुळ दिसतंय, त्याच्या आतमध्ये त्रिकोण आहे. दुसरं पद काय बघा, येथील बाहेरील वर्तुळ आतमध्ये गेलंय व आतला त्रिकोण बाहेर आलाय. म्हणजेच आता तिसऱ्या पदामध्ये बघा काय झालंय. बघा आता बाहेर वर्तुळ आहे, आतमध्ये चौरस आहे. आता या पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा समसंबंध लक्षात घेता या ठिकाणी काय कोणती आकृती येईल विद्यार्थी मित्रांनो, अगदी बरोबर. तर चौरस जो आहे तो बाहेर जाईल व वर्तुळ आतमध्ये येईल, म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया, याच नियमाचं अजून एक उदाहरण आपण बघणार आहोत. या ठिकाणी बघूया आपण, वर्तुळामध्ये चौरस आहे, दुसऱ्या पदामध्ये चौरस बाहेर आहे आणि वर्तुळ आतमध्ये, म्हणजे फक्त आकृत्यांची आतली आकृती बाहेर आणि बाहेरची आकृती आतमध्ये, असा प्रकारचा बदल आहे. तिसऱ्या पदाला आपल्याला त्रिकोण आहे, त्रिकोणाच्या आतमध्ये चौरस आहे. या ठिकाणी जर आपण अदलाबदल केली तर चौरस बाहेर येईल आणि त्रिकोण आतमध्ये जाईल. बघा बरं मग विद्यार्थी मित्रांनो, कोणतं उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक कोणता असेल. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक दोन, म्हणजेच या ठिकाणी चौरस आपण बाहेर बघतोय आणि त्रिकोण आतमध्ये आलेला आहे. तर पुढील तासिकेला आपण या घटकावर आधारित बोर्डाच्या परीक्षेला विचारले गेलेले प्रश्न अभ्यासणार आहोत. धन्यवाद.